मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपले बरेच काही शिव पहा पुराणमधले माहिती आपल्याला भेटून गेली आहे तर आता, ये महा मदे आपन आपन आता आपन या शिवमहापुराणांमध्ये आपण शंभर अवतारांच्या कथा पण ऐकल्या आणि प्रदोष व्रताचं माहिती महत्त्व पण ऐकलं आता आपण या शिवमहापुराणमधलं आपण कोटीरुद्रसंहिता ह्या चालू आहेत आणि लिंग आणि उपलिंगांचे महत्त्व आता चालू आहेत कोटी रुद्रसहितामधले हे अध्याय आपले चालू आहे तर कुठले कुठले अध्याय आहेत तर एकाची कमेंट्स आली होती की ताई शिवमहापुराणमध्ये किती अध्याय आहेत आणि किती रुद्रसंहिता आहेत तर मी तुम्हाला पहिल्याच याच्यात सांगून दिलेले होते की कि शिवमहापुराणमध्ये किती अध्याय आहेत तरी पण परत आता दोन मिनटं काढून मला सांगावं लागेल कारण कमेंट्स आली होती तर या शिवमहापुराणमध्ये पहिली संहिता विद्वेश्वर संहिता दुसरी संहिता रुद्रसंहिता आहे तिसरी संहिता मध्येच खंड सत पहिला मध्ये खंड आहे तर त्याचे पहिली खंड सृष्टखंड मधला दुसरा भाग आहे सतीखंड रुद्रसंहितामधला तिसरा भाग आहे पार्वतीखंड मधला चौथा भाग आहे कुमारखंड मधला पाचवा भाग आहे युद्धखंड रुद्रसहितामधलाच श भाग आहे तो शतरुद्रसंहिता तर हा अवताराचा आहे तर किती किती अध्याय आहेत मग नंतर चौथी रुद्रसंहिता जी आहे ती कोटी रुद्रसंहिता आहे आणि पाचवी आहे उमा संहिता सहावी आहे कैलास संहिता आणि सातवी आहे वायव्य वायवीय संहिता अशा सात संहिता आहेत मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं आणि आता परत रिपीट सांगून दिलं तर एकूण हे प्रत्येक प्रत्येक रुद्रसंहितामध्ये हे भाग राहतात तर आता विद्वेश्वर संहिता पहिली संहिता आहे तर त्यात किती अध्याय आहे असा प्रश्न एकाने केला आहे तर त्यात पंचवीस अध्याय आहेत तर मी अध्याय बोलत नाही कारण की तितका वेळ आपला जातो तो डायरेक्ट कथा मी तुम्हाला सांगितली तर पहिली जे आहे संहिता त्याच्यात विध्वेश्वर संहितामध्ये पंचवीस अध्याय तर आता आपण कोटीरुद्रसहिता मधला अध्याय अकरावा चंद्रबाल पशुपतीनाथ आदी लिंगांचे महात्मे ऐकणार आहोत तर आता लिंगांचे महात्मे आणि उपलिंग कसे काय तयार झालेले आहेत आणि कशा कथा आहेत त्याचे आपण वर्णन आणि महात्मे ऐकत आहोत जो बी हे लिंगांचे महात्मे अध्याय ऐकतो त्याला कोटी फळाची प्राप्ती होते शिव महापुराण हे चोवीस हजार मंत्रांचं आहे जो खूप भाग्यवान असतो त्यालाच हे चोवीस हजार मंत्रांचं अध्याय आणि शिव महापुराण ऐकायला मिळतं सजासहजे शिव महापुराण कोणालाच ऐकायला मिळत नाही असे हे शिव महापुराण खूप अत्यंत पवित्र असे हे शिव महापुराण आहे तर सर्वांनी हे शिव महा महापुराण ऐकण्याचे करावे कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा कारण की तुमच्या गावाचे एक कमेंट्स वाचते पण माझ्या मनाला आनंद देऊन जाते आणि मला असं वाटतं की माझ्या कथा ह्या खूप दूर 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 दूर, दूर, दूर जायला पाहिजे म्हणून मी तुमच्या गावाची कमेंट्स म्हणते की गावाचं नाव सांगा तुमच्या हजारो गावांच्या कमेंट्स येत आहे खूप दूरवर ह्या आपल्या कथा सनातन धर्माच्या जात आहे तर हे सनातन धर्म असेच आपले चालू राहायला पाहिजे म्हणून कोणत्या गावाहून तुम्ही कथा ऐकत आहोत म्हणून मी तुम्हाला गावाचं नाव सांगते तर ओम नम शिवाय करा जयश्री महाकाल करा महाकाल करा कारण की तुमच्या खूप काही कमेंट्स येतात काही कमेंट्स वाल्यांना मी कमेंट्सवरच रिप्लाय देऊन देते आणि ज्या काही सर्वांसाठी राहतात तर त्याच मी या व्हिडिओच्या द्वारे बोलत राहते आता एकाची कमेंट्स होती ताई तुळशी माळेमध्ये मी रुद्राक्ष घालू शकेल का हो तुळशी माळेत तुम्ही रुद्राक्ष घालू शकणार कारण की शिव हे विष्णूंचे आराध्य दैवक आहे कारण शिवजी हे राम नामचं सतत जप करत राहतात आणि ते सतत विष्णू भगवानांचं नामस्मरण करत राहतात जो कोणी विष्णू भगवानांची पण पूजा करतं तरी शिव त्याला प्रसन्न होतो जो शिवाची प्र पूजा करतो तरी पण शिव त्याला प्रसन्न होतो कारण की हे दोघे आराध्य दैवक आहेत एकमेकांची पूजा केल्याशिवाय आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होत नाही कुठलीही पूजा करो मग कुठल्याही पूजेत आपल्याला विष्णू भगवानांचं नामस्मरण करावंच लागेल कारण विष्णू भगवानांना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीमध्ये तो रुद्राक्ष घातला तरी सुद्धा चालेल आता एकाची कमेंट्स आली आहे की ताई आम्ही शिवमहापुराण खूप पाहत आहे तर तुमचं हे मराठी तुम्ही कुठून घेतलेलं आहे तर हे शिवमहापुराण हे मराठीतलं मी तीर्थस्थानाहून आणलेलं आहे तर ज्या पवित्र तीर्थस्थानी तुम्ही जाणार तर तिथून तुम्ही शिवमहापुराण घेऊन यायचं ते म्हणताय की लिंक टाका तर लिंक याची मी कशी काय टाकू कारण हे तीर्थस्थानाहून आणलेलं आहे त्यामुळे तीर्थस्थानी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या तीर्थस्थानी हे तुम्हाला शिवमहापुराण भेटून जाईल आता आपण ह्या लिंगांचे महात्मे ऐकूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः पशुपती नाथ लिंगांचे महात्मे ऋषी म्हणाले सूतजी तुम्ही आम्हाला गोकुर्ण महाबळेश्वरची कथा ऐकवली आता उत्तरेकडील ज्योतिष ज्योतिर्लिंगांविषयी सांगा की उत्तरेकडील ज्योतिर्लिंगांविषयी काहीतरी सांगा म्हणजे आम्हाला ते ऐकण्याची इच्छा आहे त्या सूत म्हणाले श्रोत्यानो उत्तरेला गोकुर्ण नावाचे दुसरे एक महान क्षेत्र आहे तेथे रमणीय पवित्र आणि मोठे अरण्य आहे त्यात शिवप्रभूचे चंद्रभाल नामक श्रेष्ठ लिंग आहे उपासकांना सर्व प्रकारच्या सिद्धी देणार आहे हे लिंग रावणाने भक्तिभावाने स्थापन केले आहे या लिंगाचे महात्मे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा जो कोणी बैद्यनाथ या ज्योतिर्लिंगांचं नामस्मरण करतो तो मनुष्य गोकुर्णीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि गोकुर्णीला जाऊन तुम्ही एक फेरी गोकुर्णी क्षेत्राला फेर गोकुर्णी क्षेत्राला फेरी मारण्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल गोकुर्णात स्नान करून चंद्रभाल लिंगाची पूजा करतो जो मनुष्य वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा समान आहे जो मनुष्य गोकुर्णात स्नान करून चंद्रभाल लिंगाची पूजा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते तो अगदी सत्य हाय भक्तांवर अपार स्नेह करणारा चंद्रभाल शिवजींचा महिमा अत्यंत अद्भुत आहे व्यास महर्जी महर्षीही त्याचे वर्णन करू शकत नाही मिशर्षी नामक एक मनोहर तीर्थ आहे तेथे दधीची ऋषींनी स्थापन केले सुंदर शिवलिंग आहे त्या तीर्थावर विधीपूर्वक स्नान करून दादिची आधाराने पूजन करावे त्यानंतर मूर्तीची पूजन करावे असे केल्याने मनुष्य कृतकृत्य इहलोकी उत्तम सुख भोगून परलोकी प्राप्त होते आणि त्याला तीर्थक्षेत्राच्या पुण्यफळाचे तीर्थयात्राचे गोकुर्ण क्षेत्राचे तीर्थयात्राचे पुण्यफल प्राप्त होते नेहमीच शरण्यात सर्व ऋषींनी स्थापन केलेल्या ऋषीश्वर नामक शिवलिंग सुखदायक म्हणून विशेष प्रसिद्ध आहे त्याचे दर्शन केल्याने त्याचे पूजन लोकांना भोग आणि मोक्षाची दोघांची प्राप्ती होते कुठले लिंग ऋषेश्वर नामक शिवलिंग जे ऋषेश्वर हे नाव पण ऐकून घेत तरी त्याला भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याचा पापांचाही उद्धार होतो हत्या हरण तीर्थावर कोटी हत्याचे पातक नाहीसे करणारे हे शिवलिंग आहे देवप्रयाग तीर्थावर ललितेश्वर लिंग आहे समस्त पातकाचा नाश करणारे या शिवलिंगांचे सर्वांनी पूजन करावे नेपाळ देशात पशुपती नावाचे प्रसिद्ध शिवलिंग आहे हे शिरोभाग स्वरूपासह स्थित असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे केदाश्वर केदारेश्वर लिंगाचा इतिहास सांगताना मी त्याविषयी सविस्तर सांगणार आहे पशुपती जवळच मुक्तीनाथ नावाचे अद्भुत लिंग आहे त्याच्या दर्शनाने व पूजनाने भुक्तिमुक्त प्राप्त होते ऋषी हो अशा प्रकारे मी तुम्हाला चारही दिशांना असणाऱ्या महत्वाच्या लिंगाची माहिती दिली आहे आता तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांगा आता लिंगरूपाचे कारण हटकेश्वर उत्पत्ती आहे ऋषी म्हणाले सुज्जी सुजी व्यासांच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ झालेले आहात तुम्हाला माहीत नाही असे या जगात काहीही नाही म्हणून आम्ही तुम्हाला असे विचारू इच्छितो की या जगात तुम्ही वर्णन केलेल्या लिंगाची पूजा होते की इतरही लिंग पूजनीय आहेत तसेच आम्ही असेही ऐकले आहे की शिवप्रिया पार्वती हीच बाणरूपे झालेली आहे त्यामागे काय कारण आहे याबाबत तुम्हाला काही माहीत असेल तर अवश्य सांगा सूत म्हणाले श्रेष्ठ ब्राह्मण हो एका कल्पात घडलेला हा प्रसंग मी व्यास महर्षीकडून ऐकला आहे तो तुम्हाला सांगतो प्राचीन काळी दारू वनात अनेक शिवभक्त ऋषी राहत होते ते शिवजींची त्रिकाळ पूजन करत असे अनेक प्रकारच्या श्रोतांनी त्यांची स्तुती करत असे त्यांचे ध्यान करत असे एके दिवशी ऋषी समिधा आणण्यासाठी वनात गेले होते तेव्हा शिवजींनी त्याच्या ते कल्याणार्थ एक विचित्र लिला होती ती सांगितली विकट रूप धारण करून त्यांच्या आश्रमापाशी आले त्यांच्या विभूतीने भूषित अत्यंत तेजस्वी हाती ज्योतिर्लिंग घेतलेले आणि कामुकाप्रमाणे चेष्टा करणार दिगंबर स्वरूप पाहून ऋषी स्त्रियांना मोठे आश्चर्य वाटले त्याही काम व्याकुळ होऊन एकमेकांना अलिंगन देऊ लागल्या थोड्या वेळाने सर्व ऋषी आश्रमात गेले आपल्या स्त्रियांचे विरुद्ध रूप आणि त्यांचे विचित्र वर्तन पाहून त्यांना फार दुःख झाले त्यांनी दिगंबर स्वरूपातील त्या विकट पुरुषाला पाहिले ही सर्व त्याचीच करणी आहे हे जाणून त्यांना राग आला त्यांनी विचारले तू कोण आहेस येथे कशासाठी आला आहेस पण त्याने काही उत्तर दिले नाही त्यामुळे त्यांना अधिकच संताप आला ते म्हणाले तू वेद मार्गाचा लोप करणारे आणि विरुद्ध कार्य करणारा आहेस तुझ्यासाठी सारख्या शिवलिंग धारण करणे कदापि योग्य नाही ते भूमीवर गळून पडेल तेव्हा अद्भुत रूपीधारी शिवजींच्या हातातील दिव्य लिंग तत्काळ खाली पडले आणि ज्या ठिकाणी ते गेले तेथे ते सर्व जाळूनच टाकले त्यामुळे त्रैलोक्यातील मोठा आकार झाला आणि देव मानव ऋषी आणि मुनी अत्यंत दुखी झाले त्यांनी व्याकुळ होऊन तड पडू लागले हा प्रकार पाहून दारुण वनातील ऋषी फार व्य वे, व्यतीत झाले ते ब्राह्मजन ब्राह्मजींना ब्रह्माजींना शरण गेले त्यांना नमस्कार केला व घडलेली सर्व हकीकत निवेदन केले तेव्हा ब्रह्माजी म्हणाले ब्रह्मणीनो ब्राह्मणनो अज्ञानी लोकांनी असे काही केले असते तर मी काही बोलवलो नसतो पण तुम्ही ज्ञानी आहात म्हणून तुमच्याकडे कडून हे नित्य कर्म घडले याचेच मला नवल वाटत आहे भगवान शिवजींना विरोध करून आपले कल्याण होईल असे कोणी समजू नये जो मनुष्य अतिथीचा सत्कार करत नाही तो अतिथी त्याचे हरण करतो आपले पाप त्याला देऊन निघून जातो येथे साक्षात शिवजींची अतिथी म्हणून आले होते म्हणून तुम्ही त्यांना ओळखले नाहीत आणि त्यांच्या हातातील दिव्य लिंग खाली पडेल असे बोलून मोकळे झाला आता जोपर्यंत ते शुभलिंग कोठे स्थिर होत नाही तोपर्यंत ते त्रैलोक्याला जाळतच राहणार आहे यात नाही ते ऐकून ऋषी भयभीत झाले ते म्हणाले ब्राह्मण आमच्याकडून खरोखरच फार मोठा प्रमाण घडला आहे आता आम्ही काय करावे ते सांगा ब्रह्माजी म्हणाले ऋषीनो तुम्ही जगाच्या हितासाठी जगदंबा पार्वतीची आराधना करा मग शिवप्रभूंची प्रार्थना करा गिरजेने योनी रूप धारण केले तसेच ते ज्योतिर्लिंग स्थिर होईल आता मी तुम्हाला एक विधी सांगतो तो लक्षपूर्वक ऐका त्या विधीनुसार आराधना केल्याने पार्वती तुमच्यावर प्रसन्न होईल शास्त्राला अनुसरून अष्टदल कमल काढा त्यावर एक घट स्थापना करा त्यात दुर्वा जवाचे अंकुर तीर्थातील जल ते कुंभ वेद मंत्रांनी अभिमंत्रित करा शिवजींचे स्मरण करून मंत्रांनी मार्जन करा योनी करा गिरजा व बाणाची स्थापना त्यावर लिंगांची स्थापना करा त्याच्यावर मंत्रांनी मार्जन करून पुन्हा चंदन सुगंधी फुले नैवेद्य पंचोपचार आणि करून त्यांची पूजा करा शिवलिंगाला नमस्कार करून त्यांची स्तुती करा त्यांचा जय जयकार करून पुढील प्रमाणे प्रार्थना करा हे शिवप्रभू तुम्ही देवांचे हे देव आहात संपूर्ण विश्वाला आनंद देणारे आहात तुम्ही अविनाशी आहात महेश्वर आहात या जगाचे आधी कारण आहात तुम्हीच उत्पत्ती स्थित लय करता आहात सर्वांच्या अंतरी वास करणारे आमच्या अपराधांना क्षमा करून शांत व्हा लोकांवर दया करून त्यांचे पालन करा याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी भावभक्तीने करा म्हणजे ते शिवलिंग शांत आणि स्थिर होईल त्रैलोक्यातील उत्पाद या सर्वांना सुख मिळेल ब्रह्माजीचे बोलणे ऐकून त्या ऋषींना मोठे समाधान वाटले ते शिवजींना शरण गेले परम भक्तीने त्यांची पूजा केली त्यांचा सत्कार केला त्यामुळे भक्तवत्सल्य शिव प्रभू प्रसन्न झाले ते म्हणाले ऋषीनो माझे ज्योतिर्लिंग योनी रूपीने धारण केले तरच ते स्थिर होईल आणि सर्व लोकांना सुख मिळेल माझे ज्योतिर्लिंग धारण करण्यास फक्त पार्वती समर्थ आहे तिने धारण केल्यावर ते तत्काळ शांत होईल त्याप्रमाणे ऋषींनी ब्रह्माजींना सांगितलेल्या विधीनुसार देवी पार्वतीची व शिवजीची आराधना केली त्या पूजनाने प्रसन्न झालेली पार्वती योनी रूपाने स्थित झाली ऋषींनी ती शिवजीच्या ज्योतिर्लिंगाची विधीपूर्वक स्थापना केली तेव्हा ते शांत आणि स्थिर झाले ते पाहून सर्वांना मोठा आनंद झाला जगात सुख शांती नादू लागली ब्रह्मा विष्णू आदी देवांनी श्रेष्ठ ऋषींनी त्रैलोक्यातील सर्व मान्यवरांनी त्या ज्योतिर्लिंगाची विशेष पूजा केली शिव पार्वतीचा प्रतिमा असलेले ते शिवलिंग ज्योतिर्लिंग हाटकेश्वर नावाने त्रिखंडात प्रसिद्ध झाले त्या शिव हा पुरुष आणि पार्वती ही प्रकृती आहे या शिवलिंगाचे पूजन केल्याने लोकांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते ते दिव्य लिंग इहलोकी समृद्धी आणि परलोकी परमगती मोक्ष देणारी आहे तर आपण आता शिव महापुराणातले लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय दिलेले आहेत ते उपाय ऐकणार आहोत तर तांदळाचे एकवीस दाणे हळदीने पिवळे करून करून करा हा उपाय खिशात तुमच्या येथील पैसे देवी देवतांच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो यामध्ये तांदळाचे विशेष महत्त्व आहे यालाच अक्षता असेही म्हणतात प्रत्येक पूजेमध्ये गुलाल हळद कुंकू अभिर अर्पण केल्यानंतर अक्षदा अर्पण केल्या जातात अक्षदा नसल्यास पूजा अपूर्ण मानली जाते अक्षदा पूर्णतेचे प्रतीक आहे हे जाणून घेऊया तांदळाचे खास उपाय हे उपाय केले म्हणजे आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती नांदते कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे देवघरात लक्ष्मी समोर महालक्ष्मी समोर आसनावर बसावे तांदळाचे एकवीस दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिसळून पिवळे करून घ्यावे सर्व दाणे अखंडित पाहिजे तुटले फुटलेले नसावेत त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून घ्यावेत त्यानंतर हे रेशमी वस्त्र लक्ष्मी समोर ठेवून लक्ष्मीची आणि विधिवत पूजा करावी पूजा झाल्यावर ही सामग्री घराच्या तिजोरीत ठेवावी किंवा पॉकेटात ठेवावी या उपायाने धनसंबंधित अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा उपाय आपण असे केले म्हणजे लक्ष्मीची आपल्यावर प्राप्ती होते तर महालक्ष्मीचा उसाच्या सुद्धा आपण अभिषेक करू शकता जर महालक्ष्मीचा उसाच्या रसाने मधाने जर आपण अभिषेक केला तर महालक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते केव्हा आपण गुरुवारी शुक्रवारी या कोणत्याही शुभ दिनी महालक्ष्मीला खीर जर आपण अर्पण केली आणि कुवारकांना भवानींना कुमारिकांना जर आपण खीर जर दिली पाच सात कन्यांना तर महालक्ष्मी अतिप्रसन्न होऊन आप सारे कर्ज दुःख दारिद्र्य दूर करून घरात धनधान्याचे भंडार भरवते तर असे हे लक्ष्मी प्राप्तीचे दोन तीन उपाय होते ते मी तुम्हाला सांगितले आता अंत्यकेश्वर आणि बटूक यांची उत्पत्ती तर ऋषी म्हणाले सूतजी तुम्ही आम्हाला अनेक ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितलेला आता अंधकेश्वर विषयी काही सांगा सूत म्हणाले श्रोतानो अंधकासूर नावाचा दैत्य महाबलवान आणि महापराक्रमी होता तो समुद्रातील गुहेमध्ये राहत होता तो गुहेमध्ये राहत होता तो बाहेर पडून देवांना आणि प्रजांना त्रास देत असे पुन्हा गुहेमध्ये परतून येत असे अशा प्रकारे त्याने त्रैलोक्याला हैराण केले होते तेव्हा देवांनी शिवप्रभूंची भेट घेतली त्याने त्यांना आपले दुःख निवेदन केले शिवजींना त्यांना धीर दिला व म्हणाले देवांनो मी अंधकारसुरात शत्रूंचा नाश करतो तुम्ही सेना घेऊन मीही घन घेऊन निघतो शिवजींच्या आश्वासनाने देवांना मोठा हुरूप आला त्यांनी मोठे सैन्य घेऊन अंकासुरावर चढाई केली आणि गुहेत प्रवेश करून त्या दुष्ट दैत्याला बाहेर काढले त्यानंतर सुरांचे व देवांचे भयंकर युद्ध झाले तेव्हा तो गुहेत परतला तेथे ते शिवजींनी आपल्या त्रिशूळाने त्याला भेदले तेव्हा अंधकाने त्याची स्तुती केली व म्हणाला हे प्रभू तुमच्या हातून मरण येणे यासारखे सद्भाग्य नाही तसेच जो मनुष्य अंतकाळी तुमचे व ध्यान करत प्राण सोडतो तो तुमच्यासारखा होतो आत आज तुमच्या कृपेने या दोन्ही गोष्टींचा मला लाभ झाला आहे म्हणून तुमचा अत्यंत ऋणी आहे त्याचे बोलणे ऐकून शिवजींना परम संतोष वाटला ते म्हणाले दानवेंद्रा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी पण इष्ट वरदान मागून घे अंधकाने हात जोडून त्यांना नमस्कार केला मधुर वचनांनी त्यांची स्तुती केली व म्हणाला देवेश तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला तुमची अविचल भक्ती द्या आणि विशेष कृपा करून येते स्थित मात्याचे त्याचे मनोगत जाणून शिवजींना आनंद झाला त्यांनी अंधकासुराला तेथे गुहेत ठेवले आणि जगाच्या हितास साठी रुपाने ते लिंग अधकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले जो मनुष्य या ज्योतिर्लिंगांची सहा महिने नित्य पूजा करतो या अंधकेश्वर आय ओम अंधकेश्वर आय नमहा या मंत्राचा घरात एकशे आठ वेळा जप करतो आणि सहा महिने सतत जप करतो तो हो हो तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मुलामुलींचे लग्न जोडत नसणार त्या मुलामुलींचे लग्न जोडायला लागते घरात धनहानी होत असेल तर धनहानी बंद होईल आणि घरात बरकती राहील तुमचे कुठलेही भी कार्य असेल तर ओम अंधकेश्वर आय नमा या मंत्राचा जप सहा महिने करावा नित्यनेमाने पूजन करावे आणि मग गुरव नावाचा देवाचा पुजारी असतो जो कोणी हे असे करतो त्याला देवलग गुरव म्हणतात गुरव हा देवाचा पुजारी असतो त्याला ब्राह्मणाचा अधिकार नसतो तेव्हा ऋषींनी लंकाचे गुरुवाचे काय कार्य असते गुरव काय कार्य करतो असे विचारले तेव्हा सुत म्हणाले ब्राह्मणांनो मी तुम्हाला एक कथा सांगतो त्यावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतील ददीची नामक एक ब्राह्मण होता तो धर्माने वागणारा वेद पारंगत शिवशक्तीमध्ये तत्पर आणि शिवशास्त्रांचे उत्तम ज्ञान असणारा होता त्याचा पुत्र सुदर्शन हाही सुशील व गुणवान होता दुकुला ही त्याची पत्नी ही दुष्ट कुळात उत्पन्न झालेली होती तिने सुदर्शनना आपले अधीन करून ठेवले होते या दंपतीला चार पुत्र होती एका द एकदा ददीची ददितीची तिची ब्राह्मण आपताकडे उत्सव निमित्त दुसऱ्या गावी जाण्यास निघाला तेथे राहण्याचा आग्रह होणार हे विचारात घेऊन तो आपल्या मुलाला म्हणाला मी काही दिवसांसाठी परगावी जात आहे माझ्या अनुपस्थित शिवपूजनात खंड पडू न देऊ नकोस आणि काही प्रमादही करू नकोस तो निघून गेल्यावर सुदर्शन नित्यनेमाने शिवपूजन करू लागला शिवरात्रीच्या दिवशी त्याने यथाविधी पूजन केली घरी गेल्यावर त्याच्या पत्नीने त्याला कामवश केले श्रीसंग करून तो स्नान न करता तास देवळात गेला तेथे ते पुनरुच्च शिवपूजन केले त्यामुळे भगवान शंकरांना राग आला ते म्हणाले दुष्टा आज शिवरात्री आहे या पवित्र दिवशी तू श्री संग केला असा आणि स्नान पण नाही केले आणि स्नान न करताच माझे पूजन केले हे सर्व अनुचित घडलेले कार्य आहे या प्रमदाबद्दल तुला जडत्व येईल तू जड होशील तुझी बुद्धी भ्रष्ट होईल यापुढे तू माझे दुरूनच दर्शन करत जा त्याप्रमाणे सुदर्शनला खडखडत जड खरोखरच जडत्व प्राप्त झाले ददीचे ब्राह्मणी ब्राह्मण ब्राम्मन घरी परतला त्याला सर्व हकी सांगितली आपल्या पुत्राच्या शिवजींनी धिक्कार केला त्याच्या क्रोधाने तो जड व बुद्धीही ना झाला ही गोष्ट त्याला सहनच झाली नाही या कुपुत्राने माझ्या उत्तम कुळाला बट्टा कलंक लावला असा आक्रोश करत तो दुःखावेगाने रडू लागला त्याला फारच पश्चाताप झाला त्याने आपल्या पुत्राची चांगलीच कान उगाडणी केली शेवटी त्याच्या हितासाठी भगवती पार्वती मातेची यथाविधी सुंदर पूजा केली सुदर्शनानेही चांडिकेची पूजन केले शुभस्तो पत्रांनी तिचे भावपूर्णे स्तवन केले अशा भावनेने संतुष्ट झालेल्या गिरिजेने सुदर्शनाला आपले पुत्र मांडले त्याच्यावर कृपा करावी म्हणून शिवजींना प्रसन्न केले त्याला त्याच्या मांडीवर ठेवले त्या व नंतर पार्वतीने सुदर्शनाला तुपाने स्नान घातले ब्रह्मगाठीने युक्त असलेले एक तीन धारी योग्य योगपवित घातले सोळा अक्षरी शिवगायत्रीचा मंत्राचा उद्देश केला त्यासमयी बटूने श्री शब्दपूर्वक ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा संकल्प केला व पूजाही केली त्यानंतर ऋषीपाशी बसून स्नानापासून नमस्कारापर्यंत सर्व उपचारांनी शिवप्रभूंची पूजा केली चांडिकेने त्याच्याकडून अनेक नामंत्राचा पाठ करवल्या त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले पुत्रा मला अर्पण केलेले जे काही धनधान्य असेल ते सर्व तू ग्रहण करत जा त्यामुळे तुला दोष लागणार नाही माझ्या कार्यात विशेष देवीच्या कृत्यात तूच मुख्य म्हणून राहा त्या पूजनात कर्मादीमध्ये आळस करू नकोस प्रजापती व्रतात तूच मुख्य असशील त्याचा तूच सहभाग असेल तरच ती पूजा संपूर्ण होईल अन्यथा सर्व पूजन निष्फल होईल तू नित्य स्नान करून गोल तिलक लावत जा शिवसंध्या करत जा शिवगायत्री मंत्राचा जप करत जा प्रथम माझी पूजा करत जा नंतर कुलोचित कर्म करत जा त्या योगे तुझे कल्याण होईल तुझे सर्व दोष मी निवारण करेल त्यानंतर सुद्धा दर्शनला आपल्या शेजारी बसवले त्याच्या चार पुत्रांना चारही केले आणि त्याला त्याच्या बटूक बालक भक्त होईल तुझे पूजन करेल त्याने माझे पूजन केले असे होईल अशा प्रकारे शिवपार्वतीने महात्मा सुदर्शनाला आणि आपला बालक मानले म्हणून त्याला बटुक असे म्हटले जाते पुढे त्याच्या कुळाचा पुष्कळ विस्तार झाला असे आहे शिवभक्तीच्या शिवपूजनाचे महात्मे म्हणून सर्वप्रथम शिवप्रभूंची पूजा करावी वा त्यांची पूजा केल्याशिवाय इतरांची पूजा केली तर ती शुभदायक होते होत नाही शिवपार्वतीच्या कार्यामध्ये बटुकाला विशेष महत्त्व आहे शुभ आणि अशुभ हे दोन्ही कार्यामध्ये बटुकाची पूजा करण्याचे विधान आहे त्याच्या पूजनाने शिवपार्वती संतुष्ट होतात प्रजापते व्रतात बटुकाला विशेष महत्व आहे याविषयी जे काही ऐकले ते मी तुम्हाला सांगतो एक राजा महान शिवभक्त होता तो नित्यनेमाने ब्राह्मण भोजन यज्ञ करत असे त्यामुळे स्नान त्यामुळे प्रसन्न झालेले शिवजींनी त्याला एक ध्वज दिला आणि म्हणाले राजा हा ध्वज प्रांतकाळी उभा राहील आणि माझ्या प्रजापते यज्ञ पूर्ण झाल्यावर सायंकाळी सायंकाळी खाली पडेल दुसऱ्या दिवशी सकाळी हा पुन्हा उभा राहील आणि यज्ञ पूर्ण झाला नाही तर हा खाली पडणारच पडणार नाही रात्रीच्या वेळीही स्थिर उभा राहील राजाने त्या ध्वजाची यथाविधी स्थापना केली व आपल्या शिवपोजनाचा प्राजापत्य यज्ञाचा नेम पूर्वीप्रमाणेच चालू ठेवला संपूर्ण कार्य झाल्यावर तो ध्वज खाली पडत असे व सकाळी पुन्हा आपोआप उभा आप राहत असे एक या दिवशी बटुकाचे कार्य आधी पूर्ण झाले त्याचे भोजन होतात ब्राह्मणाचे भोजन होण्यापूर्वीच ध्वज खाली पडला ते पाहून राजाला नवल वाटले त्याने पंडितांना विचारले ब्राह्मण भोजन अजून अवकाश आहे तरीही ध्वज खाली कसा पडला कृपा करून जे काही असेल ते स्पष्ट सांगा विद्वान ब्राह्मण म्हणाले महाराज आज ब्राह्मणाच्या भोजनापूर्वी चंडिकेच्या बटुकाचे भोजन झाले त्यामुळे शिवजी संतुष्ट झालेले आहेत म्हणून ध्वज खाली पडला हे ऐकून राजाला तेथे उपस्थित असलेल्या मोठे आश्चर्य वाटले या आलेल्याने वाट शिवजींनी लोकांना बटुकाचे महात्मे दाखवून दिले आणि सर्व विद्वांनी बटुकाला श्रेष्ठ मानले आता सोमनाथ नाथाची उप उत उत्पत्ती ऋषी म्हणाले सुजी आता आम्हाला ज्योतिर्लिंगाचे महात्मे आणि त्याची उत्पत्ती याविषयी काही सांगा सूत म्हणाले ठीक आहे या संदर्भात माझ्या सद्गुरूकडून मी जे काही ऐकले आहे ते सांगतो प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी आधी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या त्याच्यामुळे चंद्र अधिकच शोभून दिसू लागला पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवरच जास्त होते त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या पित्याकडे गेल्या त्याला आपली व्यथा सांगितली ते ऐकून सांगित दक्षाला फार वाईट वाटले चंद्रा वा, ते चंद्रापाशी गेला व त्याला समजावत म्हणाला चंद्र तू पवित्र कुळात जन्माला आहेस मग आपल्या भाऱ्यांना कमी अधिक कसा लेखतोस आता जे काही झाले ते जाऊ दे यापुढे तू सर्वजणांशी सारखा भाग आप वर विचून असणारा विषम वर्तन कर म्हणजे सर्वजण नक स्वतःहून नरकाचे दार उघडण्यासारखे आहे असे म्हणतात अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दातच योग्य ती समज समज देऊन दक्ष आपल्या स्थानी गेला पण चंद्राने त्याचे बोलणे जराही मनावर घेतले नाही तो रोय आसक्त होऊन राहिला त्याच्याकडून इतर स्त्रियांची पूर्वीप्रमाणेच उपेक्षा होत राहिली तो त्याच्या जराही आदर ठेवत नसे हे वर्तमान कळतात दक्षाला अतिशय राग आला व तो त्वरीने तो चंद्रापाशी गेला व म्हणाला मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजावले होते पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही व उद्दामपणाबद्दल तू शही होशील असा मी तुला शाप देतो त्या शापामुळे चंद्र शयी आणि निस्तेज झाला तेव्हा सर्वत्र आकार उडाला सृष्टीचे कार्य या कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला संपूर्ण विश्व दुःखदायक व्याकुळ झाले चंद्रांची अवस्था ही वेगळी नव्हती त्याच्या देव आणि वसिष्ठांनी ऋषी ब्राह्मजींना शरण केले त्यांना सर्व प्रसंग सांगितले आहे चंद्र करतो त्याने अनेक अने कर्म केले आहे एकदा त्या दुष्टाने बृहस्पतीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचे तारेचे हरण केले मग तो दैत्यांपास गेला त्याचे आणि देवांचे युद्ध घडवून आणले शेवटी मी आणि अत्रीने त्याचे कान उघडणी केली तेव्हा कोठे त्याने तारा परत दिली पण तिला गर्भवती पाहून बृहस्पतींनी तिचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला आम्ही त्याची समजूत काढून त्याचे मन वळवले वड़ तेव्हा ते म्हणाले तारेने आपल्या उदरातील गर्भाचा त्याग केला तरच मी तिला घरात घे मी तिला विचारले हा गर्भ कोणापासून राहिला आहे ती म्हणाली चंद्रापासून मग तिने माझ्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग केला आणि बृहस्पती समेत राहू लागली असा तो असो आता झाले ते झाले मी तुम्हाला एक उपाय सांगतो प्रभास नावाचे एक पुण्यक्षेत्र आहे तुम्ही चंद्राला घेऊन तेथे ते जा मृत्युंजय विधनाने शिवजीची आराधना करा शिवप्रतिमेची स्थापना करा चंद्राला तप करावायस सांगा म्हणून भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला अक्षयी करतील ब्रह्माजीच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले दक्षही तेथेच ते होता ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन ते प्रभास क्षेत्री गेले सरस्वती आदी श्रेष्ठ तीर्थांना आव्हान करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूचे पूजन केले मग चंद्राला तपश्चर्या करव्यास सांगून ते आपापल्या स्थानी गेले शिवजींची कृपा व्हावी म्हणून चंद्राने प्रभास क्षेत्री राहून सहा महिने सात त्याने तप केले मृत्युंजय मंत्राने शिवजीचे ध्यान केले मृत्यूंजय मंत्राने शिपूजन केले निचल मनाने त्याचा मंत्राचा दहा कोटी जप केला त्याचा उत्कट आराधनाने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी चंद्राला दर्शन दिले व म्हणाले तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे तुझे कल्याण असो तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे चंद्र म्हणाला प्रभू माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा माझ्यावर कृपा करा माझ्या शरीराचा क्षय नाहीसा करा तेव्हा शिवजी म्हणाले चंद्रा मी प्रजापती दक्षाचा शाप समाप्त करू शकत नाही पण त्याचा प्रभावही कमी करू शकत नाही म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक कला नाही शिवल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी तुझी एक एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील हे वर्तमान समजताच देव आणि ऋषी आनंदाने तेथे आले त्याने चंद्राला आशीर्वाद दिला शिवजीने नमस्कार केला आणि म्हणाले शंभू तुम्ही देवाचे देव आहात प्रत्यक्ष परमेश्वर आहात तुम्हाला निरंतर नमस्कार असो तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आलेच आहात तर चंद्राच्या कल्याणासाठी पार्वतीसह येथे वास करा चंद्राने त्याची भावभक्तीने स्तुती केली त्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूप झाले प्रभास क्षेत्राचे महात्मे वाढावे आणि चंद्राची चे कीर्ती व्हावी म्हणून ते पार्वती सहलिंग रूपाने तेथे ते स्थित झाले सोमेश्वर नावाने त्रिरुभुवनात विख्यात झाले त्या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने क्षय कृष्ठ आदी रोग नाहीसे होतात आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपेने स्थित झाले म्हणून चंद्र कृतकृत्य झाला देवांच्या आनंदाला पारावरच उरला नाही त्याने तेथे एक कुंड निर्माण केले आणि पापांचा नाश करणारे कुंड हे चंद्रकुंड नावाने विख्यात आहे जो मनुष्य येथे स्नान करतो तो पापमुक्त होतो या कुंडातील जलाने सहा महिने नित्य स्नान केल्याने क्षय आदी रोग बरा होतो जो मनुष्य प्रभास क्षेत्राला प्रदक्षिणा घालतो तो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेच्या फलाची प्राप्ती होते मृत्यूनंतर मृत्यूनंतर तो स्वर्ग लोकी जातो सोमनाथाचे दर्शन घेतल्याने मनुष्य पापमुक्त होऊन मनवंचित फलाची प्राप्ती होते आणि तोही स्वर्ग लोकी जातो जो मनुष्य ज्या इच्छेने या सोमनाथ लिंगेश्वराच्या जा दर्शनाला जातो त्याला त्या क्षेत्राची यात्रा करतो त्याची ती इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते श्रोते त्यानंतर देवांनी व शिवजींना नमस्कार केला शैरईत चंद्राला घेऊन प्रभास क्षेत्राला गेले एक प्रदक्षिणा घातली सोमनाथाची प्रशंसा करत आपले आपल्या स्थान चंद्रही आपल्या पुरातन कार्य करू लागला अशा प्रकारे मी तुम्हाला सोमनाथाच्या उत्पत्तीची कथा सांगितली जो मनुष्य ही कथा श्रवण करतो श्रद्धेने तो इतरांना सांगतो किंवा बोलतो किंवा काही शेअर करतो त्याची सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि तो पापमुक्त होतो आता मल्लिका 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 अर्जुनाची उत्पत्तीची कथा मल्लिकार्जुनाची उत्पत्तीची कथा सुत म्हणाले ऋषी हो आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगतो एकदा शिव पार्वतीने आपल्या दोन्ही पुत्रांना गणपतीला व कार्तिक स्वामीला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितले ही सर्व कथा मी यापूर्वी सवस सविस्तर कथन केली आहे तरी पण ज्या वेळेस कुमार कार्तिके पृथ्वी प्रदक्षिणा करत कैलास पर्वतावर जात होते तेव्हा नारदांनी त्याला मध्येच गाठले त्याला गणपतीच्या विवाहाची हकीकत सांगितली आणि सांगितली व मात्यापित्यांनी तुझ्याशी पक्षपात केला आहे असे नारदाने कार्तिक स्वामीला सांगितले असे म्हणून त्याच्या मनात कलुषित भाव निर्माण केला नारदाने तो रागाने कैलासावर गेला शिव पार्वतीला आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले पण त्यांना नमस्कार केला नाही मग त्यांनी केलेल्या पक्षपाताबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली त्या दोघांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि पण तो पक्षपातातील तीव्र नाराजगी होती म्हणून त्याने ऐकण्याचा जरासवी प्रयत्न केला नाही आणि दोघांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो रुष्ट होऊन क्रोंच पर्वतावर निघून गेला त्याच्या वियोगाने पार्वतीला फार दुःख झाले शिवजींनी तिचे सातवन केले ते म्हणाले प्रिय तू कशासाठी एवढे दुःख करतो आपला पुत्र रागावून गेलेला असला तरी तो अवश्य परत येईल पण तो तिचा शोक जराही कमी झाला नाही तिची अवस्था पाहून शिवजींनी देवांनी आणि ऋषींनी कुमाराकडे पाठवले शिवजींचे कार्य पूर्ण म्हणून कार्य म्हणून ते आपापल्या गणांसह क्रोंच पर्वतावर गेले त्यांनी कुमाराला नमस्कार केला त्याने कैलासावर के चलावे असे म्हणून त्याला अनेक विनवण्या केल्या पण रुसलेल्या कुमारकाने त्याचे म्हणणे ऐकले नाही तो निराशाने परत गेले शिवजींनी सर्व वृत्तांत सांगून आपापल्या स्थानी परतले कुमार आला नाही म्हणून पार्वती व्यथित झाली शिवजींनी फार वाईट वाटले मग ते दोघंही त्याला भेटण्यासाठी निघाले त्याच्या आगमनाची वार्ता कळताच कुमार तीन योजने बारा कोस दूर निघून गेल्या भगवान महादेव पार्वतीसह क्रोंच पर्वतावर गेले कार्तिकीयही तेथे तेथे नाही हे पाहून त्यांना फार दुःख झाले ते दोघे ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथेच राहिले ते, ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले मल्लिकार्जुन पार्वतीचेच नाव आहे आणि अर्जुन हा शिवजीचा अर्जुन म्हणजे कार्तिक स्वामी म्हणजे मल्लिकार्जुन या शिवलिंगाचे असे नाव पडले जो कोणी या मल्लिकार्जुन नामाचा निस्ते हे कथा पण ऐकून गेल तरी त्याचे पापाचे पापे मोठी मोठी पर्वते जवळून भस्म होतील आणि त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील पार्वतीचे नाव आहे आणि अर्जुन हा शिवजीचा पुत्र आहे म्हणून याला मल्लिकार्जुनाचे नामस्मरण नाव देण्यात आले त्यानंतर पुत्रस्नेहाने वाकूळ झालेले शिवपार्वती प्रत्येक पर्वकाळी कुमाराला भेटण्यासाठी जाऊ लागली त्यापैकी शिवप्रभू अमावशेला आणि पार्वती पौर्णिमेला जाते असे म्हणतात मल्लिकार्जुनामध्ये कार्तिक स्वामी राहतात तर अमावशेला पार्वती माता शिवप्रभू अमावशेला जातात आणि पार्वती माता पौर्णिमेला जातात मल्लिकार्जुनमध्ये तर आणि आपल्या मुलाची भेट घेतात म्हणून मल्लिकार्जुनाचे महात्मे फार थोर आहे या ज्योतिर्लिंगांचे नुसते दर्शन केन घेणाऱ्याचे जो ज्याने ह्या ज्योतिर्लिंगाचे पण दर्शन घेतले आणि आपण पण त्या मनुष्याचे निस्ते दर्शन बी घेतले तरी पण आपले सर्व पाप नैसे होतात आणि त्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख मिळते धनधान्यादी संपदा मिळते प्रतिष्ठा वाढते आरोग्य यांची प्राप्ती होते होते आणि त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागत नाही आणि शिवकृपेने त्याला अक्षय पदाची प्राप्ती होते आणि धनधान्याचे भंडार भरलेले राहतात असे हे मल्लिकार्जुनाची उत्पत्तीची कथा होती आता महाकालेश्वराची अविर्भनची कथा आहे तर आता आता महाकालेश्वराची कथा ऐकूया ऋषी म्हणाले सुजी व्यासांच्या कृपा प्रसादाने तुम्ही सर्व का काही जाणत आहोत तर आता महाकालेश्वराच्या लिंगाबद्दल आम्हाला माहिती जाणून घेण्याची आहे तुमच्या मुखातून ज्योतिर्लिंगांच्या खूप काही कथा आमचे ऐकून घेतल्या आणि आमची उत्कंठा सात सतत्याने वाढतच आहे तरी पण आमचं मन भरत नाही आहे तर अजून आम्हाला पुढच्या कथा ऐकायच्या तरी पण कृपा करून तिसऱ्या ज्योतिर्लिंगांचे अविर्भन कथ कसे झाले ते सांगा आता सुत म्हणाले ब्राह्मणांनो या जगात सज्जनाची संगत मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे कारण सज्जन हे त्याचे मित्र कधीच बनत नाही दुर्जनांचे मित्र लवकर बनतात पण सज्जनांच्या संगती मिळणे फार मोठी गोष्ट आहे म्हणून तुमच्यासारख्या ऋषींचा सहवास आम्हाला लाभला आहे माझे सदभाग्य आहे की तुमच्यासारखे थोर आम्ही आमचे मित्र आहेत म्हणून तुमच्यामुळे मी खरोखर कृत्यकृत्य झालेले आहोत की आम्हाला या कथा ऐकायला मिळाल्या श्रवण करायला मिळालेल्या आहेत आणि आम्ही धन्य झाला आहोत आता आम्ही तिसऱ्या ज्योतिर्लिंगांची दिव्य कथा तुम्हाला सांगणार आहे ती आदराने श्रवण करा शिवजींना प्रिय असलेली जगात पवित्र करणारी आणि लोकांना मुक्ती देणारी एक रमणीय नगरी आहे तिचे नाव अवंती नगरी तेथे वेद अन्ञात तत्पर असलेला आणि वैदिक कर्माचे अनुष्ठान करणारा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत असे तो भगवान शंकराचा परमभक्त होता तो पार्थिव शिवलिंगाची रोज पूजा करत असे रोज पार्थिव शिवलिंग बनवत असे आणि विधीपूर्वक नित्यपूजन करत असे आणि पूजन झाल्यानंतर पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करत असे असे ते रोज पार्थिव शिवलिंगाची विधीपूर्वक नित्यपूजन करत असे श्रवण कीर्तन गायन करत असे अग्निहोत्रा आणि वेदांचा पाठ करत असे या सर्व शुभकर्मांमुळे त्याला सत्पुरुषाची गती प्राप्ती झाली जो कोणी वारंवार शिवपुराण श्रवण करतो पार्थिव शिवलिंग बनवतो शिवलीला अमृताच्या कथा ऐकतो शिव महापुराणाच्या कथा ऐकतो ओम नम शिवाय या, या मंत्राच्या पठण करतो त्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्या ब्राह्मणाला होते चार पुत्र कारण की तो पार्थिव शिवलिंगाची पूजन करत असे होम हवन करत असे आणि अग्निहोत्री या वेदाचा पाठ करत असे आणि त्याच्या कर्मामुळे तो रोज पूजन करून सत्पुरुषाची त्याला प्राप्ती झाली ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ब्राह्मणाला होते चार पुत्र एक देवप्रिय दुसरा मेधाप्रिय तिसरा पुत्र सुकृत आणि चौथा पुत्र सुव्रत असे त्याला चार पुत्र होते ते उत्तम व्रताचे आचरण करणारे होते माता पित्यांची आज्ञा पाळणारे होते आणि शिवभक्तीत तत्पर होते आणि शिवाचे भक्त होते त्यांच्या पुण्यप्रभावाने त्या कुटुंबाचे सुख वाढेल इतकेच नव्हे तर अवंतीही बहुतेजयुक्त झाली होती जो, हो जो शिवकर्तनाच्या कथा करतो जो शिव नामस्मरण करतो तर त्याच्या चेहऱ्याचे पण आपण दर्शन घेतले तरी पण आपल्याला यहलोकी सुख मिळते आणि परलोकी बी सुख मिळते एवढे शिवभक्तांचे महान व्रत कथा राहतात जो शिवभक्तांच्या निस्ते दर्शन सुद्धा करून घेतात तरी त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात असे हे शिवभक्तांच्या स्पर्श केल्या मात्र सुद्धा आपले पापे जळून भस्म होतात आणि त्याला कोटी गुन्हा फळाची प्राप्ती होते म्हणून शिवभक्तांची निंदा असेल ते कधी करू नये जो शिवभक्त असेल नामस्मरण करत असेल शिव शिव नामस्मरण करत असेल ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत असेल रोज शिवाला पाणी टाकत असेल रोज शिवाला पंचामृताने पूजा करत असेल शिव महापुराण ऐकत असेल तर घरात त्या शिवभक्ताची निंदा कधीही करू नये जो शिवभक्ताची निंदा करतो त्याला नरकात पडावे लागते त्याला यम यमदूत खूप यातना देतात आणि खूप काठे टोचतात म्हणून शिवभक्तांच्या निंदा करायच्या नाही निंदा नसेल ना ती करायची नाही तसे या ब्राह्मणाला होते चार पुत्र देवप्रिय मेधाप्रिय सुकृत आणि स्रोवत आणि ते खूप चांगले होते शिवभक्त होते त्यांचे नुसते ब्रह्मतेज युक्त झाले होते कारण शिवाचे जे जास्त नाम स्मरण करतो शिव कथा करतो शिव महापुराण करतो त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत असते आणि त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते त्या समयी रत्नमाला पर्वतावर दूषण नामक दैत्यराज राहत होता त्या समयी अवंती नगरामध्ये त्या पर्वतावर दूषण नामक एक दैत्यराज राहत होता राक्षस राहत होता तो अतिशय बलवान होता धर्माचा नाश करणार होता ब्रह्मांजीकडून वर मिळा मिळाल्यामुळे तो फार उन्मंत झाला होता मातला होता जगाला तुच्छ समजू लागला होता त्याने सर्व स्वर्ग च आक्रमण केले आणि देवांचा पराभव करून त्यांनी हाकलून दिले सिंह जसा सशांना पळवू लावतो त्याप्रमाणे त्या ते दुष्टाने ते दैत्यराजाने पृथ्वीवरून वैद्यक धर्माची आणि स्मृतीची धर्माची अकालपट्टी केली पुण्यक्षेत्राच्या आणि तीर्थाच्या ठिकाणी असलेल्या धार्मिक गोष्टी काढून टाकल्या आणि अवंती नगरी त्याच्या ताडक्यामध्ये त्याच्या हवाले करून घेतली आणि तोच त्याचा मालिक झाला पण तिच्यावर त्याची व्रक्रदृष्टी पडली दत्तराजदूषण मोठे सैन्य घेऊन अवंतीस आले तेथील ब्राह्मणांना वेदोक्त धर्माचरण करताना पाहून त्याला भयंकर संतापाला त्यांनी चार प्रमुख दैत्यांना बोलावून घेतले व म्हणाला येथील ब्राह्मण माझ्या शासनाचे नियम का पाळत नाही धर्मात तत्पर असलेल्या या सर्वांना दंड केला पाहिजे मी देवांचा आणि राजांचा पराभव केला आहे इथे ब्राह्मण माझे म्हणणे ऐकत नसेल तर त्यांना वटणीवर आणणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही जा त्यांना योग्य ती समज द्या त्यांना सांगा तुम्हाला जीवित जीवप्रिय असेल तर उर्वरित आयुष्य सुखात घालवायचे असेल तर शिवभक्ती आणि वैदिक धर्माचा त्याग करा या बाबतीत जो कोणी विरोध करेल वा निश्चित करेल त्याला तत्काळ शासन करा माझ्या आज्ञ पालण्यात हयगैस हैगै झालेली मला अजिबात सहन होणार नाही दत्तराजाच्या आज्ञेनुसार ते दैत्य आप आपल्या सेनेसह चारी बाजूंनी अवतोरीत घुसले त्यांनी ब्राह्मणांना व लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली त्यामुळे त्या शुभनगरीत एकच हा आकार माजला ते सर्व घडत असूनही ते चार ब्राह्मण शिवभक्तीपासून येत किंचितही ढळले नाही आणि घाबरले नाही भगवान शंकरापुढे दूषण नामक हा नीच दैत्य हा पदार्थ आहे याची त्याला त्यांची त्यांना पूर्ण खात्री होती या श्रद्धेनेच ते आपली नित्यकर्म मोठमोठ्या धैर्याने करत होते पुढे दैत्यांच्या ढळाला कंटाळून नगरातील सर्व लोक त्या ब्राह्मणापाशी आले व म्हणाले महाराज या दुष्ट दैत्यांनी फार उच्छांद मांडला आहे त्यांना शासन करायला हवेत तरच आमच्याकडे शस्त्रेही नाहीत आणि सामर्थ्य नाही अशा परिस्थितीत आम्ही काय करावे त्यांचे निवेदन ऐकून ब्राह्मणपुत्र म्हणाला लोक एकदा तीन मनुष्य सामान्य आश्रयाला गेले तरी तो त्याचा अपमान करीत नाही आपण तर शिवजीचे आश्रित आहोत तर ते आपली कधीही उपेक्षा करणार नाही याची खात खात्री बाळगतात तो जो शिवप्रभूंना शरण जातो ही त्या शिव 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 त्याला कधीही दुःख प्राप्त होत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यानंतर ते ब्राह्मण मोठ्या धैर्याने पार्थिवपूजन करून लागले पार्थिव शिवलिंगाचे पूजन करून शिवध्यानात गडून गेले इतक्या दत्तरात दूषणाने आगमन झाले चार ब्राह्मण शिवलिंगाची पूजा करून ध्यानमग्न झालेले आहेत हे पाहून त्याला खूप संताप आला आणि पारावर उरला नाही संतापाचा त्यांना यांना मारा यांना मारा हे पार्थिव शिवलिंगाची पूजा करत आहेत असे वरडून तो त्यांच्या अंगावर धाव घेऊन गेला तेव्हा एकदम मोठा आवाज झाला पार्थिव लिंग होते तेथे ते खोल खडा पडला त्यातून विराट धाली धारी महाकालेश्वर शिवप्रभू प्रकट झाले आणि दुष्टा मी तुला मारण्यासाठीच उत्पन्न झालो आहे अशी गर्जना करून त्या दैत्याला नुसत्या हुंकारानेच भस्मसात करून टाकले मग त्याच्या सेनेतील असंख्य वीरांना यमसदनी घडले धाडले आणि दूषणाचा वध झाला तेव्हा अवंती आनंदाला उदाण आले स्वर्गात दुधंबी बाजू लागले आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली ब्रह्मदेव श्री हरी आदी देव त्वरेने तेथे ते आले त्या ते चार ब्राह्मणांनी भगवान शिवजींना भक्तिभावाने नमस्कार केला अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली महाकाल रूपातील शिवप्रभूंनी त्यांना अभय दिले आणि वर मागण्यास सांगितले तेव्हा ते हात जोडून विनम्रतेने म्हणाले महाकाल देव महादेवजी तुम्ही भक्त वत्सलला आहात दुष्टांना शासन करणारे आहात सर्वांचे प्रभू आहात तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला मुक्ती द्या आणि जगाच्या रक्षणासाठी येथे स्थित राहा जे भक्त तुमचे दर्शन घेतील तुमची सेवा आराधना करतील तुमचा ते तुम्ही त्यांचा उद्धार करा आणि त्यांना शिवलोकाची प्राप्ती करून द्या तेव्हा तथाच तू शिवशंभूंने असा आशीर्वाद दिला की जे महाकालेश्वरच्या दर्शनाला जातील त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल त्यांच्या मनाची सर्व इच्छा कामना पूर्ण होईल आणि महाकाल महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांच्या रूपाने तेथे अधिष्ठित झाले तर हे महाकालेश्वर उज्जैनीला आहे नगरीला आहे त्या ब्राह्मणांना मोक्ष प्राप्ती होते जो कोणी उज्जैन उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते शिवलोकाची प्राप्ती होते म्हणून ऋषींनो महाकालेश्वरचे महात्मे फार आघात आहे जो मनुष्य महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो त्याला स्वप्नात सुद्धा दुःखाची प्राप्ती होत नाही जो मनुष्य ज्या इच्छेने याची सेवा आराधना करतो त्याच्यावर शिवकृपा अवश्य करतो आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतो आणि त्याला हजारो रुद्र अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होती हजार गायी दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होती जो महाकालेश्वराची कथा ऐकतो तर अशी ही महाकालेश्वराचे अभिवन होते आता महाकालेश्वराचे महात्मे काय आहे आपण ते ऐकूया सूत म्हणाले ऋषी श्रेष्ठ मी तुम्हाला महाकालेश्वर पर एक सुंदर कथा सांगतो उज्जैनी अवंतीनगरीत चंद्रसेन नावाचा राजा होऊन गेला तो शास्त्रांची उत्तम जाण असलेला तत्वज्ञ शि जितेंद्रिय आणि महान शिवभक्त होता भगवान शंकराचा मणिभद्र नावाचा एक मुख्य गण होता त्याचा मित्र होता मणिभद्र या दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते एके दिवशी गणाध्यक्ष मणिभद्राने त्या राजाला चिंतामणी दिला सूर्याप्रमाणे प्रकाशमान वा असा तो मणी कौस्तुभ मण्यासारखा तेजपुंज होता त्याचे नाम घेत केल्याने या त्याचं दर्शन घेतल्याने किंवा त्याचे महात्मे ऐकल्याने लोकांचे कल्याणच होते जो कोणी या मणिभद्र महाकालेश्वराचे महात्मे ऐकतो त्याचे कल्याण होते त्याला स्पर्श केल्याने कासे तांबे पाशा सोन्यात रूपांतर होत असते चंद्रसेनाने तो चिंतामणी आप आपल्या गळ्यात घातला चंद्रसेनाने तो मणिभद्र होता तो चिंतामणी आपल्या गळ्यात घातला त्यामुळे सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागला त्या मण्यांची कीर्ती ऐकून बाकीच्या राजांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली की हा मणी चंद्रसेनाला कसा काय प्राप्त झाला तर त्या राजाशी ते ईर्ष्या करू लागले जलस्पील करू लागले त्यांनी एकत्र येऊन चंद्रसेनाकडे चि चिंतामणी मणीची मागणी केली पण महाकालेश्वरचा दृढ भक्त असलेल्या त्या राजाने आपल्या मागणीला जुमानाला नाही म्हणाले आणि त्यामुळे त्यांना फार संताप आला ते विराट सेना घेऊन उज्जैनीवर चालून गेले तिला शहू कडून घेरले आणि त्या महान संकटात तो राजा महाकालेश्वरला शरण गेला ज्या उज्जैनीचे राजा होते चंद्रसेन होते त्यांनी त्यांच्याकडे चिंतामणी घातलेला होता तर त्याला अनेक राजांनी त्याची मागणी केली की हा चिंतामणी मणी आम्हाला दे तर त्यावेळेस महाकालेश्वराला त्यांनी प्रार्थना केली की सर्वजण सर्व राजे माझ्याकडून हा चिंतामणी मागत आहे तर मी तुम्हाला शरण आले आहे तर ते युद्धाला येऊन गेले तर मी आता तुम्हाला शरण आलं आहे तर तुम्हीच आमचं रक्षण करा आपल्या रक्षणाचा सर्व भार त्यांनी भगवान शंकरावर महाकालेश्वरावर टाकून दिला आणि त्या ज्योतिर्लिंगांची ते, ते मनोभावे पूजा करू लागले एक समयी एक विधवा गवळण गोपी आपल्या पाच वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन महाकालेश्वराजवळ आली आणि मग कुठेतरी जात होती आणि ती मंदिरात प्रवेश करू लागली त्या राजाकडून केले जाणारे शिवपूजन आदराने पाहू लागले ती महाकालेश्वराचे पूजन बघू लागली ती विधवा गवळी एक गोपी स्त्री जी विधवा स्त्री होती तिच्या वर पाच वर्षाचा बालक होता आणि तो बालक तो मुलगा राजाची सर्व पूजा अर्चना होता कि होता। होता। पाहत होता की राजा महाकालेश्वराची पूजा कशी करत आहे हे टक लावून पाहत होता आणि शिवजींना नमस्कार करून ती आपल्या घरी गेली ती विधवा श्री महाकालेश्वरच्या दर्शनाला घरात घुसली घरी गेली आणि राजा कशी पूजा करत होता तर हे पाच वर्षाचा मुलगा सुद्धा पाहत होता आणि मग ती घरी गेली महाकालेश्वराच्या दर्शनानंतर तिचा मुलगा खेळावयास बाहेर पडला त्याला शिवपूजन करावे असे वाटले त्याला असं वाटलं की राजा महाकालेश्वराची पूजा कशी करत होता त्याला सुद्धा असं वाटले की आपण पण तशी पूजा करावी त्या मुलाला असा प्रश्न वाटला की आपण बी शिवपूजन करावे त्याने पार्थिव शिवलिंग बनवले त्याला पूजा काय करावी कसे करावी ह्या त्या पाच वर्षाच्या मुलाला काहीच माहीत नव्हतं तो जवळच असलेल्या एका रिकामा शिबिरामध्ये गेला जवळ कुठे शिबिर होतं तर तो, तो पाच वर्षाचा मुलगा तिथे गेला आणि त्याने शिवलिंगाप्रमाणे दिसणारा एक दगड ठेवला त्याला त्याने शिवलिंग असे नाव दिले त्याची भक्तिभावाने तो पूजा करू लागला त्याच्याकडे आणि उत्तम साहित्य काहीच नव्हते त्याला काहीच माहिती नव्हते की काय करावे काय नाही करावे त्याने एक दगड आणला आणि तो दगड ठेवून दिला आणि त्याने गंध आभूषणे वस्त्रे धूप दीप नैवेद्य अक्षदा बिल्वपत्रे फुले म्हणून तेथेच उपलब्ध असलेल्या खडे माती झाडं पाणी व्हायले आणि त्याला शिवजी समोर नित्य करू लागले त्याने जो दगड ठेवलेला होता त्याच्यावर त्याने जे काही अर्पण केलं आणि त्याच शिवजी समोर त्याने त्या शिवलिंगासमोर तो नित्य करू लागला वारंवार वार वार नमस्कार करू लागला मग त्याने डोळे मिटून एकाग्र चित्ताने त्याचे ध्यान करू लागला त्या ध्यानात तो इतका रममाण झाला की त्याला काहीच कसलेच भान नाही राहिले नाही की जेवणाची वेळ झाली तेव्हा त्याच्या आईने त्याला अनेक हाका मारल्या पण शिवपूजेत मग्न असलेला तो पाच वर्षाचा बालक एवढा मग्न होता की त्याला त्याची आई हाका मारत आहे हे सुद्धा भान नव्हते पण तो शिवपूजेत मग तो घरी गेला नाही त्यामुळे तिला राग आला ती त्याला शोधत शोधत शिबिरामध्ये आली तेथे आपल्या मुलाला डोळे मिटून शांत बसलेल्या त्या दगडासमोर पाहून तिला खूप राग आला आणि तिचा रागाचा पारावाराच राहिला नाही तिने त्याला जोरजोराने ओढवले ओडू ओढूले ओढून त्याला भरपूर मार दिला त्याची तिची पूजा उधळून टाकली शिवलिंग धूर फेकून दिले जो दगड ठेवला होता त्याने शिवलिंग नाव दिलेले होते तर त्याच्या आईने ते, आई ते दगड शिवलिंग फेकून दिले आणि पुत्राची निर्बत्सना करत मग घरी गेली आईने मारल्यामुळे त्याला एक मुलाला एक सारखे रडू येत होते त्यापेक्षा त्याने शिवजीची पूजा तिने विस्कटून टाकली त्याचा फार वाईट वाटत होते देवा देवा असा आक्रोश करत तो जमिनीवर पडला शोकाने व्याकुळ झाल्यामुळे त्याला मूर्छा आली काही वेळाने तो सावध झाला त्याने डोळे उघडून पाहिले तर काय आश्चर्य त्याला शिबिराच्या ठिकाणी सुंदर शिवा आलय दिसले त्याला सोन्याचे दरवाजे होते त्याचे खांबही सोन्याचे झाले होते आणि दिव्य मन्याने सुशोभित होते तेथील जमीन स्फटिकमय झाली होती त्या मंदिरातील गाभाऱ्यात इंद्र नील मण्यांनी मडवलेल्या वेदीवर सुंदर रत्नलिंग विराजमान होते ते पाहून तो बालक विस्मय चकित झाला त्याचा आनंद गगनात मावेना त्याने शिवजीची स्तुती केली त्यानं वारंवार नमस्कार केला संध्याकाळी तो घराकडे निघाला आणि तर तेथे ते इंद्र लोकातील मंदिरासारखे भव्य सुंदर सुंदर आणि मनोहर दिसले आणि ते पाहून त्याच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही त्याने स्वर्ण रत्न जडित अशा त्या महालात भीत भीतर प्रवेश केला तेथे त्याची आई आत् उत्तम प्रकारे मंचकावर झोपलेली दिसली ती देव स्त्रियांसारखी सुंदर आणि दिव्य लक्षणांनी युक्त दिसत होती तिच्या अंगावर रत्नांची तेजस्वी आभूषणे होती त्याने जवळ जाऊन तिला जागे केले तेव्हा आपल्या दरिद्र्य नष्ट झालेले असून आपण एका दिव्य महालात आहोत आणि आपले स्वरूपही बदलले आहे हे पाहून ती आश्चर्याने थक्कच झाली बालकाने तिला भगवान शंकरांनी केलेले अद्भुत चरित्र सांगितले तेव्हा शिवप्रभूंनी निजक रूपेने आपलेही कल्याण केले म्हणून तिच्या डोळ्यातून कृतज्ञता अश्रू वाहू लागला आपण शिवजीची पूजा उधळली त्याच्या ध्यानात मग्न असलेल्या आपल्या मुलाला पुत्राला मारले म्हणून तिला फार पश्चाताप झाला तिने शिवजीचे स्मरण केले त्याची क्षमा मागितली आणि पुत्राला हृदयाशी धरले अश्रूंची वाट मोकळी करून दिली हे वृत्त वाऱ्यासारखे नगरात पसरले तो अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी चंद्रसेन राजा आपल्या मंत्र्यांना आणि पुरोहितांना घेऊन तेथे आला महाकालेश्वराची आघात लीला पाहून त्याला फार आनंद झाला त्याचे डोळे भक्तीप्रमाणे ओलावले त्याने शिवनामाचा गोष्ट तयार केला गोप बाळाला अलिंगन दिले त्यावेळी ते तेथे मोठा उत्सव झाला सर्व लोकांनी आनंदाने शिवकीर्तन केले आश्चर्यमुग्ध झालेले प्रजानन रात्रभर त्यासंबंधीच बोलत होते सकाळ झाली उज्जैनीला वेळा घालून बसलेल्या शत्रू राजांना दूतांकडून ते अद्भुत वर्तमान समजले तेव्हा त्यांनी मोठे नवल वाटले आणि ते आपसासात चर्चा करू लागले आणि म्हणाले की ह्या गोक बाळाला शिवजी प्रसन्न झालेले आहे असे अक्षात चर्चा करू लागली ही पवित्र नगरी महाकालेश्वरची स्थान आहे चंद्रसेनीचा स्वामी आहे ते तो येथील पुण्यवान धर्मात्मा महाशिव आहे येथील एका बालकासाठी भगवान शंकर एवढे अद्भुत चरित्र दाखवू शकतात तर राजाबद्दल बोलायचेच नको त्याला जिंकणे सोपे नाही त्याच्याशी द्रोह करू नका काही उत्पाद घडला तर भगवानाची अवकृपा होऊन ना आपला नाश होईल वेळ लागणार नाही त्यापेक्षा त्याच्याशी शक्य करून शिवप्रभूंची कृपा संपादन करणे हेच आपल्या हिताचे आहे मग त्या राजांनी वेरभावाचा त्याग करून आपली शस्त्रांशस्त्रे बाजूला ठेवली आणि राजाच्या अनुमतीने त्या पुण्य नगरीत प्रवेश केला महाकालेश्वरचे दर्शन घेऊन त्याची सर्व उपचारांनी यथाविधी पूजा केली चंद्रसेनाने त्याचा यथायोग्य सन्मान केला त्याच्या भाग्याची प्रशंसा करत ते गोपीच्या घरी गेले शिवकृपेने प्रकट झालेले शिवालय आणि त्यातील दिव्यरत्नलिंग पाहून प्रसन्न झाले त्यांनी गोप बाळाची प्रेमाने भेट घेतली त्याला अनेक भेटवस्तू दिल्या त्याला सर्व देशातील गोपांचा अधिपती बनवले इतक्यात वाडरामध्ये मुख्य असलेले रामभक्त हनुमानजी त्या ठिकाणी ठिकाणी प्रकट झाले त्यांना पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला उपस्थित राजांनी त्यांना नमस्कार केला आणि उत्तम आसनावर बसवले त्यांची पूजा केली प्रेमाने हनुमान दिले सर्वांना उद्देशून म्हणाले आणि मी तुम्हाला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक आहे का भगवान शंकराशिवाय मानवांना दुसरी गती नाही या गोप बाळाने शिवपूजा पाहिली आणि पूजेच्या मंत्रतंत्र माहित माहीत नसूनही भक्तिभावाने दगड गोटे शिवप्रभूला अर्पण केले तरीही शिव महाप्रभूंनी यांच्या त्यांच्यावर कृपा केली आता हा गोपपुत्र ही हलोकी अनेक उत्तमोत्तम भोग भोगून अंतिम मोक्षाला जाईल याच्या वंशात आठव्या पिढीत नंद नावाच्या महायशस्वी पुरुष होईल भगवान विष्णू कृष्ण रूपेने अवतार घेतील तेव्हा त्यांच्या घरी येतील नंद आणि त्याची पत्नी त्याचे संगोपन करतील तो त्याचा पुत्र होऊन ओळखला जाईल आजपासून हा गोपपुत्र श्रीकर नावाने प्रख्यात होईल हनुमानजींनी चंद्रसेनाकडे व इतर राजांकडे कृपा दृष्टीने पाहिले श्रीकराला शिवचारांची शिव शिवउपचारांची माहिती सांगून यथायोग्य उपदेश करून कोणत्या अंतरदान पावले चंद्रसेनाचा निरोप घेऊन सर्व राज्य आणि प्रसन्न चित्ताने आप आपल्या घरी गे नागरात परतले चंद्रसेनाने श्रीकराने महाकालेश्वरची आजन्मी सेवा केली आराधना केली शिवकृपेने त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली ऋषींनो अशा प्रकारे शिवजींच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांचा दुष्टांचा विनाश करणारे भक्तांवर दया करणारे सत्पुरुषांना उत्तम गती देणारे दीर्घ आयुष्याची प्राप्ती करणारे धनधान्य देणारे आणि सर्व पापे जोडून भस्म करणारे अशी ही महाकालेश्वरची कथा होती जो कोणी ही महाकालेश्वरची सेवा किंवा आराधना करतो त्याला सर्व प्रकारची सुक्य प्राप्त होतात आणि परम कल्याणपयी होते असे ही महाकालेश्वरची कथा होती तर मित्रांनो आता आपण ओंकारेश्वर महात्मे ऐकूया ओंकारेश्वराची कथा ऋषी म्हणाले सूजी तुम्ही आम्हाला भक्तांचे रक्षण करणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांची अद्भुत कथा सांगितली तर आम्हाला खूप प्रसन्न वाटले आता सर्व पापहारक शिवजींचे ओंकारेश्वर तीर्थ जे चौथे ज्योतिर्लिंग आहे हे जे ज्योतिर्लिंग आहे चौथे ज्योतिर्लिंगांचे आता आपण कथा ऐकणार आहोत त्याचे अविर्भन कसे झाले कशी उत्पत्ती झाली आहे ओंकारेश्वरची तर ते महात्मे आपण ऐकूया सुद म्हणाले ऋषी जन्म एकदा मुनिश्रेष्ठ नारद गोकुर्णी गेले होते तेथे बराच काळ भगवान शंकराची सेवा केली त्यानंतर ते विंध्य पर्वतावर गेले त्यांना विद्याचला आनंद झाला त्याने त्यांचे पूजन केले त्याचा यथोचित आदर सत्कार केला व म्हणाले मुनिवर्य माझ्यापाशी सर्व काही आहे कसलाही कमतरना कमतरता नाही त्याचे दर्पयुक्त बोलणे ऐकून नारदांनी दीर्घ निश्वास टाकला ते पाहून विंध्याचलाला मोठे आश्चर्य वाटले त्याने विचारले मुनिराज तुम्ही दीर्घ निश्वास का टाकला तुम्हाला माझ्यामध्ये काही न्यून दिसले का नारद म्हणाले बिंद्या तू बलवान विशाल व सर्व प्रकारच्या समृद्धीने संपन्न आहे खरे पण मेरू पर्वताची स्वतःची वेगळी ओळख आहे तो सर्वात उंच आहे त्याची शिखरे देव लोकांपर्यंत गेलेली आहे तू त्याची बरोबरी करू शकत नाहीस त्यानंतर नारद आपल्या मार्गाने पुढे निघून गेला त्याचे बोल विद्याचलाच्या जिवारी लागले तो फार दुखी झाला आपण जीवन व्यर्थ आहे आपले जीवन व्यर्थ आहे असे आपल्याला कुठेही मान नाही असे म्हणून तो स्वतःचा धिकार करू लागला त्याने शिवजीच्या उद्देशाने तप करण्याचे ठरवले तो ओंकारेश्वर गेला तेथे पार्थिव शिवलिंग स्थापना करून सहा महिने एकाग्र चित्ताने ओंकारेश्वराची शिव आराधना केली तो तपश्चर्याच्या जराही त्याच्या आराधनाने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी योगांनाही दुर्लभाशा स्वरूपात त्याला दर्शन दिले व म्हणाले विंध्या तू भक्तीपूर्वक केलेल्या तपामुळे मी संतुष्ट झाला हो मी भक्तांना अभिष्ट फल देऊन त्यांचे कल्याण करणार आहे तरी तुझ्या मनात जी इच्छा असेल ते वर मागून घे विंध्याचलाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाला देवेश्वर तुम्ही खरोखरच भक्तवत्सल आहात तुम्ही मला दर्शन देऊन धन्य केले मी तुमच्याकडे काय वर मागणार पण तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल अस तर माझ्या मनात जे आहे ते मला साधता येईल अशी बुद्धी द्या त्याची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले आपल्या वरदानाचा विद्याकडून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दुरुपयोग होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आले काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला पण तरीही भक्तावरील प्रेमापोटी त्यांनी वर देण्याचे ठरवले ते म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा असेल तसे कर त्या वरदानाने विद्या फार आनंद झाला त्या शुभप्रसंग देव आणि ऋषी तेथे आले त्यांनी शिवजींची पूजा केली व म्हणाले महादेवजी आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी येथेच निवास करा त्याच्या भिंतीला मान देऊन ओंकारेश्वर लिंगाचे दोन भाग केले अर्थात ओंकार लिंगामध्ये ज्योतिर्मय स्वरूपात असूनही त्यांना विंध्याचलाने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगातही ज्योतिर्मय स्वरूपाने निवास केला ते ज्योतिर्मय लिंग परमेश्वर अमलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे हे दोन्ही ज्योतिर्लिंग वेग वेगवेगळे असून एकरूप आहेत म्हणून पार्थिवातील परमेश्वर हे ओंकारेश्वर व अमलेश्वर या दोन्ही नावांनी विख्यात आहे ओंकारेश्वर आणि अमलेश्वर ही ज्योतिर्लिंग भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे आणि त्यांना भुक्तीमुक्ती देणारी आहे जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वरचे महात्मे ऐकायला मिळते महाकालेश्वरचे महात्मे ऐकायला मिळते देवांनी आणि ऋषींनी दोन्ही लिंगांची पूजा करून भगवान ऋषभध्वजांना संतुष्ट केले त्यांच्याकडून अनेक वरदान मिळून आपआपल्या स्थानी केले हे प्रसन्न चित्ताने स्वर्गीत परत त्यांच्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले जो ही कथा ऐकतो त्याचे सर्व दुःख नाहीसे होते दारिद्र्य नाहीसे होते ऋषींनो जो मनुष्य येथे येऊन शिवपूजन करतो ओंकारेश्वरची कथा ऐकतो त्याला कधीही गर्भवास सोसावा लागत नाही त्याची मुक्ती होते त्याला स्वर्गाची प्राप्ती होते शिवलोकाची प्राप्ती मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कुठून कोणत्या जाऊन माझा व्हिडिओ ऐकत आहात तर नक्की करा जय श्री महाकाल